नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत. मी प्रसाद काथे. भारतानं आज आपला अंतर्गत भूगोल बदलला. जम्मू आणि काश्मीर या राज्याचं द्विभाजन करत जम्मू आणि काश्मीर हे विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश म्हणून, तर लडाख हे विधानसभा नसलेला केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आणलं गेलं. एका बाजूला असं करत असताना दुसऱ्या बाजूला वादग्रस्त अनुच्छेद 370 हटवण्याची प्रक्रिया पुढे नेली गेली. हे सगळं इतक्या वेगानं घडलं की त्याबाबत प्रतिक्रिया द्यायलाही विरोधकांना उसंत मिळाली नाही. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द झाल्यानं काश्मीर भारताच्या मूळ भूभागाशी सर्वार्थानं जोडला जाणार आहे. ही प्रक्रिया गेली 70 वर्ष होण्याची वाट पाहिली जात होती. ती नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा भरभक्कम समर्थन मिळवत सत्तेत आल्यानंतर घडतीय. या घटनेचा देशाच्या मानसिकतेवर काय परिणाम होणार आहे? ही केवळ राजकीय घडामोड आहे की जम्मू काश्मीरच्या विकासाकडे टाकलेलं पाऊल, त्याच्या जोडीला या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय पडसाद काय उमटतील आणि त्याला तोंड द्यायला आपण समर्थ आहोत का? या आणि अशा असंख्य प्रश्नांवर चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात. अनुच्छेद 370 ला तिलांजली. या चर्चेमध्ये आपल्या बरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत राजू वाघमारे, प्रवक्ता काँग्रेस पक्ष. त्यांचा परिचय डॉक्टर राजू वाघमारे असाही आहे. तसंच आपल्या सोबत आहेत रणजित सावरकर, कार्याध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक. आपल्या सोबत जे दोन लष्करी अधिकारी जोडले गेलेले आहेत त्यांचाही परिचय करून देतो आपल्याला. प्रथम निवृत्त कर्नल अभय पटवर्धन, ते नागपूरहून आहेत. तसंच निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन, आपलं या चर्चेमध्ये स्वागत. थोड्याच वेळात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे हे काश्मीरमधून आपल्यासोबत फोनवरून जोडले जातील आणि माधवराव भांडारी, भारतीय जनता पार्टी प्रवक्ता, या नात्यानं चर्चेत थोड्याच वेळात असतील. या चर्चेची सुरुवात आपण लष्करी अधिकाऱ्यांपासून करतो आहोत. माझा पहिला प्रश्न हा अभय पटवर्धन यांना आहे. अभयजी, आजच्या निर्णयामुळे भारताच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल, हा पहिला प्रश्न. भारताची मानसिकता या निर्णयामुळे पराकोटीला पोचेल आहे. इतकी उंच झालेली आहे की आता याच्यानंतर आपल्याला पुढचं शिखर कुठलंच राहणार नाही. गेले 70 वर्ष जो एक काटा आपल्या हृदयामध्ये सलत होता तो काटा आज आपण बाहेर काढलेला आहे. मी स्वतःचा अनुभव सांगतो. 1968-1970 जेव्हा मी आर्मीमध्ये दाखल झालो त्यावेळेला आम्ही विचार करायचो की आम्ही जरी इथे यांचं रक्षण करायला आलेलो आहोत तरी हे लोक आमच्याशी असे का वागतात किंवा एकंदर असे का वागतात. त्यावेळेला लोकं म्हणायचे हम इंडिया जा रहे हैं, हम काश्मीर आ रहे हैं, इंडिया अलग है, काश्मीर अलग है. हे शेवटपर्यंत चालू होतं. पण कोणी ना कोणी याला आळा घालणं जरुरी होतं कारण याला एक कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी प्राप्त झालेली होती 370 आणि 35A 1950 दाखल झाल्यानंतर. त्यामुळे फारूक अब्दुल्लानी, जो शेख अब्दुल्लानी जे पाऊल उचललं होतं ते पाऊल फार महत्त्वाचं ठरलं मुसलमानांच्या दृष्टीने. आणि त्यांनी जी तिथे विधानसभेची जी रचना केली होती ती अशी होती की जम्मूमध्ये माणसं खूप पण सीटा कमी आहे, लडाखमध्ये जागा खूप पण माणसं कमी आहे म्हणजे सीटा कमी आहे, आणि काश्मीरमध्ये म्हणजे खोऱ्यामध्ये माणसं कमी पण सीटा खूप जास्त. अगदी. त्याचा अर्थ असा झाला की जोपर्यंत खोऱ्यामध्ये तुम्हाला बहुमत प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही काश्मीरमध्ये सरकार बनवू शकत नाही. आणि तिथे जवळपास 95% तेव्हा 90-95% मुस्लिमांचं हे होतं, वास्तव्य होतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा 1990-93 दरम्यान जेव्हा काश्मीरी पंडित बाहेर निघाले तेव्हा तिथे 99% मुस्लिमांचं वर्चस्व झालं आणि जवळपास 1% तिथे हिंदू राहिलेले. बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी झाली की भाग आहे
मी चर्चेला आता थोडंसं पुढे नेतो आहे ते ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याकडे. महाजन सर, आजच्या घडीला जर समाज माध्यमं पाहिली तर त्यात एक विषय समोर येतो तो असा की आज भारताचा हॅपी इंडेक्स जर कोणी मोजायचा ठरवला तर तो सर्वात जास्त आहे. भारताला स्वतःचा एक भूभाग आपल्या मूळ भूभागाशी जोडण्यात यश मिळालं आहे, अशा प्रकारच्या विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. लष्करातला एक माजी अधिकारी या नात्यानं या प्रतिक्रिया अत्यंत स्वाभाविक का वाटाव्यात? असं आहे की सोशल मीडियावरती सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे भारतामध्ये की हे काढलं आणि त्याच्यामुळे आता काश्मीर भारताशी चांगल्या पद्धतीने त्याचं एकीकरण होईल. ते होईलच, अर्थात त्यात काही प्रश्न नाही, कारण आर्टिकल 370 काश्मीरची जी आर्थिक प्रगती होती त्याच्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. मला खात्री आहे की तुम्ही त्याविषयी विचारालच की त्याच्यामुळे त्यांचा फायदा काय होता आणि नुकसान काय होतं, तर त्याविषयी आपण ज्यावेळेस तुम्ही विचाराल त्यावेळेस बोलूच आपण त्याविषयी. परंतु जोपर्यंत प्रश्न म्हणजे लष्कराचा आहे, असं आहे की लष्कर सध्या दोन ठिकाणी काश्मीरमध्ये काम करतं. एक तर सीमेवरती की जे दहशतवादी काश्मीरच्या पाकिस्तानच्या बाजूनी काश्मीरमध्ये येतात त्याला अँटी इन्फिल्ट्रेशन ऑपरेशन म्हटलं जातं आणि तिथे आम्ही मी स्वतः बऱ्यापैकी भाग घेतलेला आहे. आणि दुसरं जे दहशतवादी काश्मीर खोऱ्यामध्ये ज्यांना घुसण्यात यश मिळतं त्याच्याविरुद्ध काउंटर टेररिस्ट ऑपरेशन्सही चालतात. आणि आजच्या घडीला असं मानलं जातं की 100-150 दहशतवादी हे काश्मीर खोऱ्यामध्ये असावेत. आज लेह लडाखमध्ये दहशतवाद नाही, जम्मू उधमपूरमध्ये दहशतवाद नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही आनंदाविषयी विचारलं बाकीच्या भारताविषयी, त्यात मला मी ॲड करू इच्छितो की जम्मू उधमपूर अखनूर राजौरी पुंछच्या भागामध्ये सुद्धा आनंदी आनंद होता. लेह लडाखमध्ये कारगिलमध्ये सुद्धा आनंदी आनंद होता. फक्त काश्मीर खोऱ्यामध्ये नेमकं काय चाललं आहे तिथे 144वं कदम लागलं असल्यामुळे कोणी फारसे लोक रस्त्यावरती येत नव्हते. 2-3 जणांची तिथल्या काही राजकीय प्रतिक्रिया आल्या, त्यातली एक राजकीय प्रतिक्रिया ही मेहबूबा मुफ्ती यांची होती. त्या असं म्हणाल्या की आज त्यांना अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाची आठवण होती आहे आणि त्यांचं असंही वक्तव्य आलं की आजचा दिवस हा काळा दिवस आहे काश्मीरसाठी. रणजित सावरकर आपल्या सोबत आहेत. रणजितजी, आजचा दिवस काश्मीरसाठी काळा दिवस आहे असं म्हणण्या इतकी हिंमत का निर्माण होते? मुळात प्रश्न असा आहे की 47 जेव्हा काश्मीर भारतात आलं त्याच्यानंतर 2 हे आर्टिकल 370 आलेलं आहे आणि हे आर्टिकल 370 फक्त काश्मीर करता नाही आहे, ते पूर्ण ज्या काही रियासती तेव्हा होत्या संस्था होती त्यांना ते आणण्यासाठी होतं आणि एक टेम्पररी प्रोव्हिजन होती. तर मला वाटतं ही टेम्पररी प्रोव्हिजन 70 लागावीत हेच दुर्दैव आहे. आणि त्याच्यानंतर जे लांगुल चलनाचा जो पुढचा जो भाग झाला तो 1954 त्यांनी जेव्हा आर्टिकल आणलं त्याची मला तुम्हाला सांगायचं की ही जी हिंमत होती आज काळा दिवस म्हणायची या हिमतीच्या मागे आर्टिकल 35A जे 54 नेहरूंनी इल्लिगली आणलं, कारण घटनादुरुस्तीची कुठलीही प्रोसेस तेव्हा पाळल्या गेली नाही. आणि हे आर्टिकल मुख्य म्हणजे 10 रिट्रोस्पेक्टिव्ह राहिलं. मी गंमत बघा की 47 ऑक्टोबरमध्ये जेव्हा काश्मीर भारतात आलं तेव्हा जे काश्मीरचे नागरिक होते की जे 44 काश्मीरमध्ये आले ते 47 नागरिक होते, पण अचानक 54 त्यांचं नागरिकत्व गेलं म्हणजे इतका दुर्दैवी जो भाग झाला. तर त्याच्यामुळे ही एक फुटीरतावाद्यांना असं लक्षात आलं की पण हे अशा लांगुल चालनाची गरज का होती तेव्हाच्या सरकारला? हे नेहरूंच्या विचित्र धोरणाचा परिणाम आहे. ह्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम हे काहीच नाही आहे, कारण बघा हे आर्टिकल 370 हैदराबादलाही लागू होतं पण हैदराबादला सगळे नियम लागणार नाही संस्थेला, जे अगदी आपण मुस्लिम हिंदू हा प्रश्न आणला नाही. पण काश्मीरमध्ये त्यांना काय वाटलं हे मला माहिती नाही, पण शेख अब्दुल्लाशी त्यांची जी काही खास मैत्री होती ते शेख अब्दुल्लांच्या हट्टापायी हे आर्टिकल 35 येथे आणलं. म्हणजे मुळात 35 हेच सगळ्यात घातक कलम आहे 370. अगदी. आपण याच्यावर राजू आगमारेंकडून उत्तर घेऊ, मात्र तत्पूर्वी एक प्रश्न माझा माधव भांडारी यांना आहे. माधव भांडारी, राजकारणात इतिहासात घडलेल्या चुका घोड चुका रद्द करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे पहिलं पाऊल म्हणावं का? अर्थातच भारताच्या इतिहासातल्या चुका घोडचुका दुरुस्त करण्यासाठी उचललेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे हे आपल्याला आज म्हणावंच लागेल. आणि ज्याचा सावरकरांनी योग्य उल्लेख केला की घटनेमध्ये नसलेलं भारतामध्ये सामील होताना जो मुद्दा नव्हता तो नंतर 52-54 आणला गेला, त्याचे वेगळे विपरीत परिणाम झाले.
ते बदलण्याचं काम आपण आज करतो आहोत. आज आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस अशासाठी आहे की आमचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरचं भारतामधल्या विलिनीकरणाला अंतिम रूप मिळावं म्हणून बलिदान केलं होतं. मेहबूबा मुफ्तींनी अटलजींचं नाव घेतलं, खरं म्हणजे त्यांना अटलजींचं नाव घेण्याचा अधिकार नाही हे अटलजींचं सुद्धा स्वप्न होतं. डॉक्टर मुखर्जींपासून अटलजींपर्यंतचं आमच्या सगळ्या नेत्यांचं, आमच्या हजारो लाखो कार्यकर्त्यांचं स्वप्न आज या निर्णयाने पूर्ण झालं आणि संपूर्ण देशाला त्याचा आनंद आहे, संपूर्ण देश समाधानी आहे. आपल्याला आणखी फक्त एक वाक्य मला बोलू द्या, मेहबूबा मुफ्तींना जरी हा काळा दिवस वाटत असला तरी तो काश्मीरी जनतेसाठी काळा दिवस नाही. त्यांच्यासारखे जे काश्मीरमधले मुठभर नेते आहेत ज्यांनी काश्मीरचं 370 कलम हे स्वतःच्या व्हेस्टेड इंटरेस्टचं साधन बनवून ठेवलं होतं, अशा मुठभर कुटुंबांची मक्तेदारी संपली, त्यांचे प्रिव्हिलेजेस संपलेत, म्हणून त्यांच्यासाठी हा काळा दिवस आहे. बाकी सगळ्या काश्मीरी जनतेसाठी आनंदाचा दिवस आहे निश्चित. यावर आता राजू वाघमारेंची प्रतिक्रिया. राजू वाघमारे, विविध मान्यवरांना आपल्या आधी प्रश्न विचारले, याचा मूळ उद्देश असा होता की त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याकडे याव्यात आणि त्यांच्यात कोणता समान धागा आपल्याला दिसत असेल तर तोही समोर यावा. सर्व मान्यवर असं म्हणतात की आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि आनंदाचा सुद्धा आहे. काँग्रेस पक्षासाठी पण हा आनंदाचा दिवस आहे का? सगळ्यात पहिला प्रश्न असा की आपण जणू काही अशा पद्धतीने प्रतिक्रिया देतोय की काश्मीर हा काही परराष्ट्र भाग आहे, काश्मीर आत्तापर्यंत तिथे जायला व्हिजा लागत होता किंवा काश्मीरला जायला तुम्हाला परवानगीशिवाय जाता येत नव्हतं किंवा काश्मीरी लोक तुमच्याशी तुमच्या त्यांच्या परवान्याशिवाय तुम्ही तिकडे फिरू शकत नव्हतात किंवा तिकडचे पैसे वेगळे होते किंवा तिकडचा पासपोर्ट वेगळा होता, अशा प्रकारच्या गोष्टी काश्मीरमध्ये काहीही नव्हत्या. पण तिथे तुम्ही जमीन घेऊ शकत नव्हता. मला जरा बोलू द्या, दोन मिनिटं मी पूर्ण सगळे तुमचे मुद्दे घेतो. मला माहिती आहे की तुम्ही काय बोलणार आहात. 370 आणि 371 कलम जे आहे त्याच्यात त्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या या भारतामधल्या जवळजवळ 11 राज्यांमध्ये या गोष्टी आहेत. ते 371 अंतर्गत, बाकीच्या राज्यांमध्ये 371 आहे, 370 नाही. पण त्याच्यामध्ये सेम सिमिलर गोष्ट आहे की तुम्ही तिकडे जमीन घेऊ शकत नाही, हा जो मुद्दा आहे हा बाकीच्या याच्यात पण आहे. त्याच्यामुळे तो फक्त काश्मीरमध्ये होता का तर नाही. ज्या पद्धतीने दाखवलं जात आहे की तिथे ड्युएल सिटीजनशिप आहे, तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तिकडे ड्युएल सिटीजनशिप नाही. सिटीजनशिपसाठी दोन झेंडे आहेत. ऐका जर मला पुढचं सगळं बोलू द्या ना. पण मला मी सगळे मुद्दे घेतोय, माझा जो येणार नाही तो मुद्दा घ्या. माझं लिंक तोडताय ना तुम्ही. ठीक आहे, वेळेची मर्यादा पाळा एवढीच विनंती. बरोबर, ड्युएल सिटीजनशिप जो प्रचार केला जातो तो अजिबात नाहीये. ड्युएल सिटीजनशिप साठी तुम्हाला तिकडचं सिटीजन म्हणजे तुम्हाला तिकडचा पासपोर्ट लागतो, तुम्हाला तिकडचं चलन वेगळं लागतं, अशा कोणत्याही गोष्टी काश्मीरमध्ये नाहीत. मला हेच सांगायचं आहे की ज्या पद्धतीने आनंद उत्सव आपण करतोय की जणू काही काँग्रेस काश्मीर हा पूर्णपणे फॉरेनचा भाग होता आणि बीजेपी आता तो फॉरेनचा भाग आपल्या देशामध्ये घेऊन आले, असा काही प्रकारच नाही आहे. म्हणजे तुमच्या लेखी काश्मीर हा भारताचाच भाग होता. प्रश्नच नाही. तो इतर सर्व भागाप्रमाणेच होता. नाही तो इतर सर्व भागाप्रमाणे होता का डॉक्टर? इतर सर्व भागांपेक्षा त्याला जो 370 स्पेशल दर्जा दिला होता तो दर्जा तिकडे होता 35A प्रमाणे. तिकडच्या महिलांना जर लग्न केलं तर ती प्रॉपर्टी किंवा त्यांचा प्रॉपर्टीचा हक्क जात होता. ते पण 2002 मध्ये जम्मू काश्मीरच्या हायकोर्टाने त्याच्या विरोधात निकाल देऊन तिकडच्या महिलांनी जर परप्रांताशी लग्न केलं ठीक, त्यांना तिकडच्या प्रॉपर्टीवर हक्क दिलेला आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने सांगितलं जातं ती पद्धत चुकीची आहे. पद्धत चुकीची आहे. मग आपण जे सांगतात त्यांना विचारू. तुमच्याकडे काय याचा प्रतिवाद आहे? विचारा ना. मी सगळे यावर आपण लष्करी अधिकाऱ्यांना पण बोलत करायला लागेल. सगळे फॅक्ट आहेत. अगदी. जर या फॅक्ट आहेत तर तुम्ही दोन विधान दोन प्रधान हे मान्य करत नाही, जमीन घेऊ शकत नाही सर्वसाधारण भारतीय माणूस तिथे जाऊन हे नाही मान्य करत. एकच कारण आहे. मला एक म्हणजे एकच कारण आहे की तुम्ही जमीन घेऊ शकत नाही,
हे एक गोष्ट जी आहे ती बाकीच्या प्रदेशांमध्ये पण आहे ना, हिमाचलमध्ये आसाममध्ये नसतो, तिथे वजीरे आजम असतो, ते काढलं ना आपण 63 मध्ये काढलं, 63 मध्ये हे खोटं बोलतायत, रणजित सावंत साली तिथे काश्मीरमध्ये सफाई कामगारचा संप झाल्यानंतर पंजाब मधून 200 वाल्मिकी परिवार तिकडे आणले गेले. ते बिचारे गरीब लोक, त्यांना सांगितलं नोकरी देऊ तुम्हाला घर देऊ, त्यांना तुटले फुटलेली घरं दिली त्यांना. आज त्यांच्या मुलाबाळांची संख्या 2 लाख आहे. त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला नोकरी देऊ. आज जम्मू काश्मीरचं जे काही संविधान आहे, एक वेगळं संविधान आहे, ते बघा तुम्ही वाघमारे साहेब, त्याच्यामध्ये अशी प्रोव्हिजन आहे की ह्या लोकांना, हे 2 लाख जे वाल्मिकी समाजाचे अतिदलित आपण म्हणतो, त्या लोकांनी आज त्यांची मुलाबाळांस डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, पण त्यांना तिथे जम्मू काश्मीर नोकरी मिळाली तर ती भंग्याची नोकरी मिळते. हा शब्द वापरणं घटनेत चुकीचं आहे, पण काश्मीरी संविधानात असं स्पेसिफिकली म्हटलंय की यांना संडासाठी गटार साफ करायची नोकरी मिळेल. इतका अमानुष प्रकार या देशात आर्टिकल 370 आणि याच्या पाई हा चालू आहे. आणि त्यांनी मुद्दा मांडला राजकारणी लोकसभेला मतदान करतात, विधानसभेला त्यांना मतदानाचा अधिकार नाही, त्यांना पंचायतीत अधिकार नाही, ते लोकसभेला मतदान करू शकतात. ही ड्युअल सिटी वेळ फुकट घालवतात, वेळ फुकट नाही, ड्युअल सिटी कळत नाही. त्यांनी ज्या फॅक्ट मांडल्या त्याच्यावर माधव राजू वाघमारे आणि रणजित सावरकर, एक मिनिट, माधवराव भांडारींकडे त्याचं उत्तर आहे असं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. माधवराव भांडारी आपण उत्तर द्या, त्यानंतर बाकीच्या लष्करी अधिकाऱ्यांना आपण विचारू. माधवराव आधी आपण बोला. नाही, उत्तरापेक्षा मला वाघमारे साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे, कारण वाघमारे साहेबांकडे काश्मीरची खूपच चांगली माहिती आणि खूप अशी बारकाईची माहिती त्यांच्याकडे असं माझ्या लक्षात आलं आहे, इतकी चांगली माहिती त्यांच्याकडे आहे. तर मला वाघमारे साहेब एका छोट्या शंकेचं उत्तर द्या. मी भारताच्या कुठल्याही भागामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या विधानसभा मतदारसंघात माझं नाव मतदार म्हणून नोंदवू शकतो? काश्मीरमध्ये कालपर्यंत नोंदवू शकत होतो का? आपण उत्तर घेऊया. अहो, ते दोन मुद्दे तर मी सांगितले ना, परमनंट रेसिडेंट जे आपण ते तिथे आहेच ना, ते तिकडे आहेच. आणि जमिनीचा प्रश्न, या दोन गोष्टी सोडल्या प्रसादजी, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या भारतामध्ये आहेत त्या तिकडे लागू आहेत. मतदान आणि तिथली स्थावर मालमत्ता विकत घेण्याचे दोन मुद्दे तुम्ही स्वीकार करता? बरोबर आहे ना, ठीक आहे. माधवराव, त्यांनी ते दोन मुद्दे मान्य केलेले आहेत. ते तर जे आहेत ते मान्य करावे लागणार बाकीचे मुद्दे मान्य करावे लागणार आहेत. त्याला मतदानाचा अधिकार नाही, तो जम्मू काश्मीर जन्माला आहे. ठीक आहे, त्यांनी मतदान आणि स्थावर झाला तरी, जन्म माझा भारतात झाला तर मला भारतात नागरिकत्व अधिकार आहे. बरोबर, जम्मू काश्मीर मध्ये जन्म होऊन पण केवळ माझे वाडवडील हे 44 नंतर भारतात आले, पण हा कायदा लावला 54 पासून. 10 वर्षात जी लोक आली ती 54 पर्यंत नागरिक होते, त्यांचं नागरिकत्व काढून टाकलं. ती 10 लाखाच्या वरती संख्या, इतका अमानुष प्रकार आहे तिकडे. त्या लोकांना नागरिकत्व काढून टाकणं, अस्तित्व नाकारणं, हा भाग घडलेला आहे. 44 पासून 10 लाख लोक राहतात, त्यांना घरदार नाही तिकडे. माधवराव, आपला मुद्दा पूर्ण करा. कसं आहे वाघमारे साहेब, हे काँग्रेसचे खरेखुरे, आता ह्या क्षणाला काँग्रेसचे खरेखुरे प्रतिनिधी आहेत. मी नेहमीच आहे, किती जरी वाटलं पटलं तरी सुद्धा ते स्वीकारायचं नाही. आणि आपण जे ठरवलंय त्याच्यासाठी शहामृगासारखं वाळूमध्ये मान खुपसून बसायचं आणि बोलायचं, ही जी काँग्रेसची मानसिकता आहे त्याचा आपण आता अनुभव घेतो. पण साधं त्यातला मुद्दा एवढाच आहे की सचिन पायलट, वाघमारे साहेब आपलेच नेते सचिन पायलट, त्यांनी एका काश्मीरी मुलीशी लग्न केलं. बरं, ती सुद्धा सामान्य नव्हती, अत्यंत अधिकारी म्हणजे प्रिव्हिलेज क्लास मधली मुलगी होती. पण त्या मुलीचं संपत्तीवरचा अधिकार गेला. पण काश्मीरमधल्या एखाद्या मुलीने पाकिस्तानमधल्या नागरिकाशी लग्न केलं तर तिचा संपत्तीवरचा अधिकार जात नव्हता. हा काय कुठला प्रकार होता? आणि हे तुमचं 370 आणि 35A मधून चालत होतं.
आणि त्याला तुमच्या घटनेची संमती होती असा तुमचा दावा होता, कुठल्या घटनेची संमती होती? माधवराव याच्यावर आपण त्यांचं उत्तर घेऊ. हेमंत महाजन यांनाही या मुद्द्यावर काही गोष्टी जोडायच्या आहेत, पटकन आपण वाघमारेंना एक मिनिट देतोय. वाघमारे साहेब बोला. सगळ्यात पहिली गोष्ट की हा रूल सुरुवातीला होता, मी मगाशीच सांगितलं, जम्मू काश्मीरच्या हायकोर्टाने 2002 मध्ये जी डिसिजन दिली त्याच्याप्रमाणे जर त्या काश्मीरी मुलीनी नॉन सिटीजन त्यांच्या घटनेप्रमाणे जो असेल, जो काश्मीरी नसेल, त्याच्याबरोबर जर लग्न केलं तर प्रॉपर्टीवरचे त्यांचे हक्क अबाधित ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे 2002 नंतर हा प्रश्न निकालात निघालेला आहे. ठीक आहे, उत्तर मिळालं. बोलण्यात ब्रिगेडियर महाजन नाही निघालेला. अरे नाही निघालेला. हायकोर्टाचा डिसिजन आहे, जम्मू काश्मीर हायकोर्ट. आता माधवराव नाही झालेला हायकोर्टाच्या डिसिजनला. हायकोर्टाच्या डिसिजनला जम्मू काश्मीर विधानसभेच्या मंजुरीची गरज होती. जम्मू काश्मीर विधानसभेने खोटं आहे प्रसादजी. मला असं वाटतं की या संदर्भातले कागदपत्रीय पुरावे आपण आणले समोर तर अधिक बरं राहील. दोघांनाही मी हे सांगतोय, दोघांनाही. ब्रिगेडियर हेमंत महाजन बोलतील. बोला सर. माझ्या माहितीप्रमाणे 35A अजून जम्मूमध्ये लागू केलेलं नाही. सारा अब्दुल्ला ज्यांनी सचिन पायलटशी लग्न केलेलं आहे त्यांच्या आईवडिलांच्या संपत्तीवरती अधिकार नाही, हे अगदी क्लिअर आहे. ही माझी माहिती आहे, आपण चेक करू शकता. दुसरा मुद्दा असा आहे, 2002 ज्यांनी पाकिस्तानी लोकांशी लग्न केलेलं आहे त्या पाकिस्तानी नवऱ्यांना काश्मीरमध्ये संपत्ती घेण्याचा अधिकार आहे. आणि याच्याशिवाय अनेक अरब हे काश्मीर खोऱ्यामध्ये येऊन गरीब काश्मीरी मुलींशी लग्न करत आहेत, त्यांनासुद्धा तो अधिकार आहे. आणि हे रेकॉर्डवरती आहे. मेहबूबा मुफ्तीने म्हटलेलं आहे की या भागामध्ये हिंसाचार असतानासुद्धा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी विकत घेतल्या जात आहेत, म्हणून जमिनीची किंमत वाढते आहे. खरं तिथे जमिनीची किंमत कमी व्हायला पाहिजे, कारण प्रगती नाही, आर्थिक व्यवस्था काही नाही. याचबरोबर माधवराव मी आपल्याला एक संधी देतो. मला राजू वाघमारेंना प्रश्न विचारायचा आहे की राजू वाघमारे, अशा प्रकारच्या अनिष्ट गोष्टी प्रथा परंपरा तिथे चालू दिल्या गेल्या याची जबाबदारी काँग्रेसने घ्यायची का नाही घ्यायची? म्हणजे मला असं वाटतं की स्वातंत्र्यानंतर सगळ्या काळ काँग्रेसच गव्हर्नमेंट होतं या देशात. बहुसंख्य काळ होतं. हा मग बहुसंख्य काळ होतं, पण तिथे अटल बिहारी वाजपेयींचं पण गव्हर्नमेंट होतं, त्यांच्या काळात पण काही गोष्टी घडल्या. बाकीच्या पक्षाचे गव्हर्नमेंट होते, त्यांच्या काळात काही गोष्टी घडल्या. मग या सगळ्यांनी घोडचुका केल्यात का? अटल बिहारी वाजपेयींनी पण घोडचूक केली आहे का नेहरूंनी केली तशी? असं तुमचं म्हणणं आहे का की याच्या अगोदरचे सगळे पंतप्रधान आणि सगळी सरकार मूर्ख होती आणि आताचं जे सरकार आलंय ते संज्ञान असल्यामुळे या गोष्टी घडल्यात? म्हणजे याचा अर्थ काहीतरी घडलं हे मान्य कराल? अशा प्रकारच्या वल्गना आणि बोलणं करणं स्वतःच्या देशाच्या पूर्वीच्या पंतप्रधानांबद्दल, कारण त्या काळात घेतलेले निर्णय, राजा हरिसिंग हा हिंदू राजा होता, त्याला घेण्यासाठी केलेले निर्णय, बाकीच्या या देशातल्या संस्थानिकांचे निर्णय आणि या सगळ्या मंत्री याच्यावर ऐका, सगळ्या मंत्रिमंडळाच्या त्या पूर्ण ह्याच्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी पण मंत्री होते. ठीक आहे, त्याची उत्तर घेऊयात ना, त्याची माधवराव भांडारींना उत्तर घेऊ आणि त्यानंतर जाहिरातीचा एक ब्रेक घेऊ. त्यांची पण सही होती त्याच्यावर. त्याच्यावर माधवराव भांडारी बोलतील. बोला. अशा पद्धतीने नाही नाही, हे अत्यंत खोटी विधानं पुन्हा पुन्हा दाबून करतात. अशा तऱ्हेचे विधानं करणं हे सगळ्यात चुकीचं आहे. निषेधाचा भाग कुठला नाही. त्या त्या काळातल्या आजवरच्या पंतप्रधानांनी चुका सुधारण्याचं किती काम केलं, ज्यात काँग्रेसचे आणि बिगर काँग्रेसची लोक होती. आणि इतकंच नाही तर काश्मीर बाबत जे काही करार झाले त्यावर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची स्वाक्षरी होती असं एक विधान केलं गेलेलं आहे. हो, मंत्रिमंडळात होते ना. ज्यावेळी युनो मध्ये तो प्रश्न गेला तो संधी मिळाली कशी काय मला दाखवा. दाखवू दे, त्यांना उत्तर देऊ द्या. माधवराव आपलं उत्तर पूर्ण करा, जाहिरातीच्या विश्रांतीचा वेळ जवळ आलाय. पहिली गोष्ट म्हणजे राजू वाघमारे आज तत्वज्ञान शिकवत आहेत की पूर्वीच्या पंतप्रधान तुम्ही इतिहास बघा बोलणं बरं आहे का. त्यांना आपण थांबवू शकत नसाल तर मी थांबतो. नाही, मी थांबवलेलं आहे त्यांना. त्यांनी मध्ये वाक्य एक वापरलं त्यानंतर ते गप्प बसलेत. माधवराव बोला.
त्यामुळे हे जे तत्वज्ञान वाघमारे साहेब तुम्ही शिकवताय ना, सोनिया गांधी काय बोलल्यात गेल्या 10 वर्षात काढा, अटलजी बद्दल काय बोलले, तुमचे सध्याचे अध्यक्ष पंतप्रधानांबद्दल काय बोलले ते काढा, पंतप्रधानांबद्दल कसं बोलावं ह्याच प्रवचन जर काँग्रेसचा कोणी देणार असेल तर पहिल्यांदा त्यांनी स्वतःच्या नेत्यांची भाषण त्या पंतप्रधानांबद्दलची काढावी आणि मग बोलावं. स्वतःच्या स्वतःच्या नेत्यांच्या भाषणांच्या भाषेमध्ये तुम्हाला आठवत नाही आता फक्त त्या एका ठिकाणचे एका विषयावरती टीका झाली तर तुम्ही एवढे अस्वस्थ होता. आम्ही कशाला अस्वस्थ होतोय, मी फक्त फॅक्ट सांगितल्या. जमिनीच्या विषयाबद्दल 35 आहे तो 54 झालेला आहे तेव्हा कुणी शाबा प्रसाद होते तिकडे 54 झाल्यानंतर नाव जाहिरातीच्या विश्रांतीची वेळ झाली असल्यामुळे थांबावं लागतंय आपल्याला. आपण ज्या वेळेला रोकठोकच्या पुढच्या भागात परत येऊ त्यावेळेला चर्चा असेल अर्थातच जम्मू काश्मीरच्या विकासाच्या दृष्टीनं हे पाऊल आहे का. इतकंच नाही तर याचे आंतरराष्ट्रीय समुदायात आणि पातळ्यांवर विविध स्तरांवर काय परिणाम निर्माण होतील आणि त्याला उत्तर द्यायला आपण समर्थ आहोत का. नमस्कार, रोकठोकच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय अनुच्छेद 370 ला तिलांजली. आपल्या सोबत विविध मान्यवर आहेत, लष्करी अधिकारी आहेत, ब्रिगेडियर हेमंत महाजन निवृत्त. पण पुढची कुठलंही वाक्य बोलण्याच्या आधी आपल्याला तातडीनं लोकसभेत जावं लागेल, तिथे अमित शहा यांचं भाषण सुरू आहे. सदन के सामने रखता हूँ कि यह सभा भारत के राष्ट्रपति की दिनांक 19 दिसंबर 2018 की उद्घोषणा के अनुरूप जम्मू और कश्मीर राज्य की विधायी शक्तियां इस सदन में निहित होने एवं राष्ट्रपति द्वारा भारत के संविधान के अनुच्छेद 3 के प्रावधान के अंतर्गत जम्मू और कश्मीर पुनर्गठन विधेयक 2019 को सदन के सम्मुख विचार करने के लिए संदर्भित करने पर यह सदन जम्मू और कश्मीर पुनर्गठन विधेयक 2019 को स्वीकार करने का विचार करती है. प्रश्न है कि माननीय गृह मंत्री द्वारा प्रस्तुत संकल्प को स्वीकृत किया जाए. जो सदस्य में हां गए, जो सदस्य विरोध में ना गए, मेरे विचार में निर्णय हां वालों के पक्ष में हुआ, हां वालों के पक्ष में हुआ, संकल्प स्वीकृत हुआ. शून्यकाल सदस्य आपको फुल चर्चा का मौका दिया जाएगा. राजेंद्र अग्रवाल जी शून्यकाल के. आपण जे कामकाज पाहिलं ते लोकसभेतलं होतं. लोकसभेमध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याच्या पुनर्रचनेच्या संदर्भातल्या विधेयकाला आवाजी मतदानानं मंजुरी देण्यात आली. आता आपण आपल्या चर्चेकडे वळतोय. मगाशी मी मान्यवरांची ओळख करून देत होतो तेवढ्यातच लोकसभेतल्या घडामोडी समोर आल्या. मी आपल्याला सांगू इच्छितो आपल्या सोबत आहेत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन, तसंच निवृत्त कर्नल अभय पटवर्धन, आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत जोडले जातील असा आमचा प्रयत्न सुरू आहे. भारतीय जनता पार्टी प्रवक्ता या नात्यानं आपल्यासोबत माधवराव भांडारी आहेत. डॉक्टर राजू वाघमारे आहेत प्रवक्ता काँग्रेस पक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर. आपल्या सगळ्यांचं चर्चेत स्वागत. आता मी आपल्याबरोबर आहेत हेमंत महाजन यांना प्रश्न विचारतो. ब्रिगेडियर साहेब, आत्ताच्या घडीला आपण आता मानसिकतेकडून एक पाऊल पुढे टाकत पुढचा प्रश्न घेऊया की यामुळे जम्मू काश्मीरच्या विकासाच्या दृष्टीनं टाकलेलं हे एक पाऊल आहे हा दावा प्रत्यक्षात उतरेल का, की आजची घटना ही भविष्यात न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकताना आपल्याला दिसेल. मला वाटतं हे आर्टिकल 370 काढल्यानंतर जम्मू काश्मीरमधले जी विकासाची प्रक्रिया आहे यामध्ये नक्कीच वेग वाढेल आणि जम्मू काश्मीर
जसं बाकीच्या भारतामध्ये विकास होतो आहे तशाच प्रकारचा विकास त्यांच्याकडे होईल. मला आपण किती वेळ देत आहे मला कल्पना नाही, पण मी पटकन सांगतो की आर्टिकल 370 सर्वात जास्त नुकसान जे झालं ते जम्मू काश्मीरच्या जनतेचं झालं. गेल्या 70 वर्षामध्ये जेवढी केंद्र सरकारी होती त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक मदत ही जम्मू काश्मीरला केली. आपल्या प्लॅनिंगप्रमाणे गरीब राज्यांना जास्त मदत दिली जाते. बिहार हे भारतातलं सर्वात गरीब राज्य समजलं जातं. त्यांना जी पर कॅपिटा मदत मिळते त्यापेक्षा 14 पटींनी जास्त मदत ही जम्मू काश्मीरमध्ये पर कॅपिटा दिली जात होती. जर ती मदत इक्वली वाटली गेली असती तर जम्मू काश्मीर आज युरोप किंवा अमेरिकेपेक्षा जास्त श्रीमंत राष्ट्र झालं असतं. परंतु दुर्दैवाने काय होतं की तिकडे जेवढे विकासाचे प्रकल्प असतात, रस्ते आहेत, रेल्वे आहेत, ब्रिजेस आहेत, त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतो. तिथे बाहेरच्या लोकांना यायला अलाउड नाही, त्यामुळे सगळे कॉन्ट्रॅक्ट तिथल्याच लोकांना मिळतात. मी एक पटकन उदाहरण देतो. माझ्या बटालियननी पुंछ भागामध्ये 50,000 एक शाळा बांधली. आम्ही ती रजिस्टर करायला गेलो, त्या DC ती शाळा रजिस्टर केली नाही. म्हणे साहेब तुम्ही 50,000 बांधली, आम्ही ही 10 लाखामध्ये बांधतो. जर त्यांना कळालं की 50,000 शाळा बांधता येते तर आम्हाला कोणी कॉन्ट्रॅक्ट देईल का? बरं, अजून सुद्धा ती शाळा त्या कुत्रिया भागामध्ये आहे. तिथे माझ्या बटालियनचं नाव सुद्धा तुम्हाला दिसेल, जाऊन तुम्हाला बघता येईल. तर प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार, बाहेरच्या कोणाला येऊ दिलं नाही. आणि यामुळे 250 ते 300 फॅमिलीज आहेत तिथे. काही राजकीय पक्षांच्या आहेत, काही नोकरशाहींच्या आहेत, काही असे उद्योगपती जे हुरियतच्या जवळ होते त्यांनी हा 80-90% पैसा हडप केला आणि सामान्य जनतेकडे तो पोहोचला नाही. ठीक आहे, थोडक्यात काय तर 370 च्या आडून 35 अ च्या आडून भ्रष्टाचार फोफावला. काश्मीरातल्या या भ्रष्टाचाराला विकासाच्या आड आणण्याचं काम काश्मीरातल्या कोणत्या राजकीय घटकानं केलं? अभय पटवर्धन, आपल्याकडे याची काही उत्तरं असतील, निरीक्षण असतील तर ती सांगा, अन्यथा आपण राजकीय व्यक्तींकडे त्याची उत्तरं शोधूया. याचं जे उत्तर आहे ते म्हणजे तिथले जे राजकीय पक्ष आहेत, म्हणजे PDP झालं, नॅशनल कॉन्फरन्स झालं, हुरियतवाले झाले, या सगळ्यांच्यावर इतका खर्च झालेला आहे, यांना सगळ्या सवलियत देण्यामध्ये, त्यांचं प्रोटेक्शन करण्यामध्ये इतका काही खर्च झालेला आहे की साधारण जो आकडा दिला जातो तो 1,92,00,000 रुपयांचा 1972 नंतर तिथे मदत दिली गेलेली आहे. आणि इतक्या मोठ्या रकमेमध्ये जी मदत दिली जाते त्या मानाने जर तुम्ही खोऱ्यामध्ये पाहिलं तर अजिबात तिथे विकास झालेला नाही आहे. त्यामुळे तिथले म्हणजे मोठ्या राजकीय नेत्यांपासून, फुटीरवादी नेत्यांपासून ते अगदी तहसीलदार किंवा पटवाऱ्यापर्यंत सगळेजण भ्रष्टाचारामध्ये लिपटलेले होते. आणि त्यांनी हा भ्रष्टाचार इतका वाढवला की तो सामान्य माणसाला त्याच्यामध्ये काहीच मिळालं नाही. त्याच्यामुळे तिथे ही परिस्थिती आलेली आहे. आता या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं हे येणारं सरकार आता ठरवेलं आहे, कारण ते नायब राज्यपालांच्या हाताखाली काम करेल, प्रशासकीय जेव्हा होतील आहे तेव्हा काम करेल. आता जे नवी विधानसभा निर्माण होईल जम्मू काश्मीर करता, त्याच्यामध्ये कुठल्या कशा प्रकारच्या सीट दिल्या जातात त्याच्यावर अवलंबून राहील. हाही एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण मांडला, तो आहे राजकीय रचनेचा. रणजित सावरकर, भ्रष्टाचाराचा मुद्दा आला, कशा प्रकारे कुठे कुठे पाणी मुरत होतं, कशाच्या आडून मुरत होतं, तो मुद्दा मांडला गेला. आता जर समजा बदल अपेक्षित असतील तर तो विकासाचा बदल, विकासाची गंगा ही खोऱ्यातही वाहताना दिसेल, ती केंद्रशासित असल्यामुळेच का? नाही, एक मला सांगायचं आहे की आज भारतीय संविधान तरतुदी तिकडे लागू नाही आहेत. त्यातलं एक म्हणजे भ्रष्टाचार विरोधी ज्या आपल्या तरतुदी आहेत केंद्र शासनाच्या, त्या महाराष्ट्रात लागू आहेत पण त्या जम्मू काश्मीर नाही आहेत. त्याच्यामुळे भ्रष्टाचार त्याच्यामुळे वाढला आहे. दुसरं म्हणजे उद्योगधंदे असे ते सुरू नसल्यामुळे लोकांना रोजगार नाही आहे. आणि शेतीची जमीन विकायची म्हटलं त्यांनी तर म्हणजे तर ते विकत घ्यायला माणसं नाहीत. म्हणजे आज तुम्ही जर का लडाख बिडाखमध्ये गेलात तर ते म्हणजे मला अशी माणसं माहिती आहेत की ज्यांच्या 100-200 एकर जमिनी आहेत पण ज्यांना साधं घर दुरुस्त करायचं असेल तर कर्ज मिळत नाहीत आणि ते जमीन विकूनही काही करू शकत नाहीत. तर ह्यामुळे काय झालं आहे की हा सगळा विकास थांबलेला आहे. तर मोठे प्रोजेक्ट्स जाणं तिथे, तर मोठे प्रोजेक्ट जाण्यासाठी हे 370 हटवणं खूप आवश्यक होतं. आणि त्याच्यामुळे जर मोठे प्रोजेक्ट गेले तर लोकांना नोकरी मिळेल आणि लोकांना नोकरी मिळाल्यानंतर धर्मांधता पण दूर होते. बघा, हे जागतिक सत्य आहे की जिथे इंडस्ट्रेशन वाढतं तिकडे धर्मांधता कमी होते. आणि धर्मांधता कमी झाली तर निश्चितच मला वाटतं प्रगतीला तो खूप मोठा. ठीक, माधवराव भांडारी, विकासाच्या आडून नक्की काय अपेक्षित केलं जातं आहे,
मतांच्या साठीचं हे पाऊल म्हणावं का देशातल्या एका भूभागाला दुसऱ्या भूभागाबरोबर विकासाच्या माध्यमातून जोडलं जाण्याचा प्रयत्न बघावं? यातला सरळ सरळ मुद्दा हाच आहे की देशाचे सर्व भूभाग एकमेकांशी जोडलेले असावेत, सांस्कृतिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, ऐहिकदृष्ट्या, आणि त्यांचं एकमेकांशी दळणवळण असावं, चलनवळण असावं, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोणाला गैर वाटण्यासारखं काही नाही. आणि आजच्या निर्णयाने आपण हेच केलं की जो भाग भारताचा असून भारताशी जोडलेला नसल्यासारखी चित्र निर्माण केलं होतं ते चित्र आपण बदललं. एक तुम्हाला साधा मुद्दा सांगतो की अख्ख्या भारतामध्ये आरक्षणासाठी वेगवेगळे आंदोलनं होतात, आपण वेगवेगळ्या समूहांना आरक्षण देतो, पण भारतामध्ये दिलेलं कुठलंही आरक्षण हे जम्मू काश्मीरमध्ये लागू होत नव्हतं. आणि जम्मू काश्मीरमधल्या दलितांना, जम्मू काश्मीरमधल्या वंचितांना, जम्मू काश्मीरमधल्या गरिबांना कुठल्याही प्रकारचा आधार हा कायद्याचा मिळत नव्हता. बर, आज आपण तो ती जी अडचण होती ती दूर केली. आज आपण हे सगळे मार्ग मोकळे केले की जम्मू काश्मीरमधल्या शेवटच्या माणसाला, गरिबातल्या गरीब माणसाला, वंचितातल्या वंचित माणसाला, शोषितातल्या शोषित माणसाला स्वतःचा प्रगती करण्याचा रस्ता आपण मोकळा करून दिला. आणि तो देशातल्या कुठल्याही नागरिकाबरोबर, देशातल्या कुठल्याही समूहाबरोबर बरोबरीच्या नात्याने उभा राहील, खांद्याला खांदा लावून उभा राहील, स्वतःचा विकास करेल, देशाचा विकास करेल, या दिशेने पावलं टाकण्यासाठी आपण सुरुवात केली. ठीक आहे, एक महत्त्वाचा मुद्दा मला आपल्याला सांगायचा होता जो या सगळ्यामध्ये वगळला जातोय. बर, आपण मग अशी विचारलं की ही परिस्थिती निर्माण कशी झाली आणि का केली, त्याच्यामध्ये एक असं सुचवण्याचा प्रयत्न झाला की नेहरूंनी शेख अब्दुल्लांबरोबर लांगुलचालन करण्यासाठी हे केलं, त्याच्यामध्ये शेख अब्दुल्ला अल्पसंख्याचं लांगुल चालन हा भाग किती होता याच्यापेक्षा सुद्धा एक ऐतिहासिक सत्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बरं, भारताला स्वातंत्र्य देताना इंग्रजांनी भारताचं जसं फाळणी केली त्यांना भारताचे तीन तुकडे करायचे होते, दोन करायचे नव्हते. त्यांना काश्मीर स्वतंत्र ठेवायचा होता, काश्मीर वेगळा ठेवायचा होता, पण राजा हरिसिंग आणि या सगळ्या लोकांनी त्यावेळेला जे केलं त्यामुळे काश्मीर वेगळा ठेवण्याचं इंग्रजांचं कारस्थान हाणून पडलं होतं, काश्मीर भारतात सामील झाला. लॉर्ड माउंटबॅटन हाच त्यावेळेला भारताचा गव्हर्नर होता, आणि ज्या पुढच्या पावलं उचलली गेली, ज्या पुढच्या कारवाया केल्या गेल्या, त्या लॉर्ड माउंटबॅटन यांनी नेहरूंच्या मदतीने केल्या. आणि इंग्रजांना जे पाहिजे होतं त्या पद्धतीने काश्मीर हा पूर्णपणे भारताच्या ताब्यात जाऊ दिला नाही, काश्मीर हा थोडा काही प्रमाणामध्ये वेगळं ठेवण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे ह्याच्यामधलं आंतरराष्ट्रीय राजकारण हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. अगदी, आंतरराष्ट्रीय राजकारणातला इतिहासातला एक संदर्भ आपण दिलात, भविष्यातलेही अनेक गोष्टी विचारात घेताना त्याच्यावर चर्चा करूच. राजू वाघमारे, वंचितांच्या विकासाच्या दृष्टीनं टाकलेलं हे पाऊल असं म्हटलं जात आहे, निदान या निमित्तानं तरी समर्थनाची अपेक्षा आहे. पहिली गोष्ट की ज्या पद्धतीने आपण सांगतोय की जणू काही आता ह्या पूर्ण देशामध्ये सगळीकडे कुठेच 370 महाराष्ट्रात नाही तरी करोडोचे बेरोजगारांचे लोंढे या महाराष्ट्रात फिरतायत आणि मुंबईत फिरतायत, त्याच्यामुळे 370 आटलं आणि तिकडे उद्योगधंदे गेले म्हणजे तिकडच्या सगळ्यांना नोकऱ्या मिळतील, आपण 5व्या क्रमांकावरून 7व्या क्रमांकापर्यंत आर्थिक स्थितीमध्ये गेलेलो आहोत, त्याच्यामुळे भारताची परिस्थिती काय आहे, बाकीच्या राज्याची परिस्थिती काय आहे, त्याच्यामुळे ही कारणं आता पुढे करणं आपण बंद करायला पाहिजे. 370 हटवून काश्मीरात काही विकास विकास होणार नाही काय? हे बघा, तेवढ्या प्रमाणात ज्या पद्धतीने इकडे सांगितलं जातं तेवढ्या प्रमाणात काही होणार नाही. एक इतिहास जर सांगायचा झाला मग आधीच काढून टाकायला पाहिजे होतं. मी तेच सांगतोय ना की ज्यावेळी बीजेपीने पीडीपी बरोबर संधान बांधलं आणि त्यांचं युतीचं गव्हर्नमेंट जम्मू काश्मीरमध्ये होतं, त्याच्या आधीच्या निवडणुका लक्षात घ्या, त्याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये 60% मतदान होत होतं. बरं, ज्यावेळी बीजेपी आणि पीडीपीची युती झाली त्याच्यानंतरच्या निवडणुका बघाल तर ते मतदान 6% आलं. त्याच्या आधी 60% आकडा मलाही आश्चर्य करणारा वाटतो आहे. तुम्ही तपासून बघा. ठीक आहे, राजू वाघमारेचा प्रत्येक शब्द तपासून बघा, खोटा असेल तर तुम्ही बोलाल ते हरायला तयार आहे. ठीक आहे, दुसरा मुद्दा, महाजनसरांना प्रतिक्रिया द्यायची. दुसरा मुद्दा मी देतो, दुसरा मुद्द्याची संधी देतो. एक मिनिट की त्याच्या आधी 2014 नंतर 2019 पर्यंतचे
जर जवानांचे शहीद होण्याचे आकडे जर आपण बघाल तर सगळ्यात जास्त जवान शहीद 2014 ते 2019 मध्ये झाले. ठीक आहे, तिसरा मुद्दा एकच तरुणांच्या हातात आपल्याला भाषणाकडे जाण्यापूर्वी प्रतिक्रिया घ्यायची. एकच मिनिट, पटकन प्रतिक्रिया घेऊ. आणि पीडीपीच्या काळात आले. बर, आधी महाजन सर आपण बोला. महाजन सर, 370 लावल्या गेल्याने वंचितांचा विकास जम्मू काश्मीर मध्ये शक्य नाही हा पहिला मुद्दा तुमच्याकडून, त्याच्यावर काही निरीक्षण असेल तर, आणि त्यानंतर पुढचा एक राजकीय मुद्दा माधवराव भंडारींना मला विचारायचा आहे. अतिशय चुकीचं विधान आहे. भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये आता आपण रिझर्वेशन दिलेलं आहे आणि त्याचा बऱ्यापैकी वंचितांना फायदा होतो आहे. आणि आता आपण इकॉनॉमिक कन्सिडरेशनवरती सुद्धा आपण आता रिझर्वेशन दिलेलं आहे. हे काश्मीरमध्ये इतके वर्ष नव्हतं, याच जाती जमाती काश्मीरमध्ये आहेत, त्यांना हे काही मिळत नव्हतं आणि हा सगळा पैसा हे 250 जी कुटुंब आहे त्यांच्याकडे जात होता. अजून आणि अजून एक मुद्दा जो रणजित सावरकरांनी मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तो पूर्ण पुढे आला नाही. ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तान वेगळा झाला त्यावेळेस पाकिस्तानमधलं अनेक जण भारतामध्ये आले. जे बाकीच्या भारतामध्ये आले त्यांना आपण त्यांचं चांगल्या प्रकारे त्यांना वसवलं आणि त्यांच्यामधले एक जे निर्वासित होते ते पंतप्रधान बनले, डॉक्टर मनमोहन सिंग, इंदर कुमार गुजराल पण निर्वासित होते ते पंतप्रधान बनले. परंतु जे निर्वासित काश्मीरमध्ये आले, पुन्हा रिपीट करतो, काश्मीरमध्ये आले, आज सुद्धा त्यांना मतदानाचा अधिकार नाही.